आमदार शहाजी बापू पाटील आपल्यासोबत आहेत, लातूरच्या दौऱ्यावर आहेत ते. बापू, संजय राऊत असं म्हणतायत, आज पाडवा आहे तर संजय राऊत असं म्हणतायत की शिवसेनेची गुढी जी आहे ती पुन्हा आम्ही उभा करू. याचा अर्थ संजय राऊतांनी पहिले हे मान्य केले की संपूर्ण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराची शिवसेना ही मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांच्या बरोबर निघून गेली, त्यांच्या समवेत आहे, म्हणून ही नवीन आता गुढी उभा करायला लागली. आणि त्यांनी कळत नकळत शिंदेसाहेबां नेतृत्व वाढलेलं आहे, मोठं झालेलं आहे, शिवसैनिकांनी महाराष्ट्रातल्या मान्य केलेलं आहे, यावरून संजय राऊतांनी हे मान्य केलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ते फक्त खुर्च्यांचे मंत्री आहेत असं आदित्य ठाकरे म्हणतात. आदित्य ठाकरे यांच्या म्हणण्याला कोणताही आधार नाही. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे फक्त मंत्री असतानाही लोकप्रिय होते, आज ते मुख्यमंत्री आहेत. त्यांनी महाराष्ट्राचा कारभार हाती घेतल्यापासून सर्वसामान्य जनतेचा प्रत्येक प्रश्न मार्गी लावण्यासाठी रात्रंदिवस ते कष्ट करतायत, आणि महाराष्ट्रातली जनता त्यांच्या पाठीशी खंबीरपणानं उभा राहताना दिसत आहे. लाखोनं त्यांचे सभा होतात हेच या ठिकाणी आपल्याला दिसून येते. शिवसेना भवनावर, शिवसेना भवनाच्या बाहेर मोठमोठे होर्डिंग्स लागलेले आहेत, बॅनर लागले आहेत की राज ठाकरे देखील भावी मुख्यमंत्री आहेत, किंवा म्हणजे राज ठाकरे देखील मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्ये आहेत. आता भावी मुख्यमंत्री या 5-6 महिन्यात 7-8 झाले, भावी होण्याला काय अडचण नाही, अजूनही 10-12 झाली तरी अडचण नाही. परंतु मुख्यमंत्री उद्या निवडणूक झाल्यानंतर सुद्धा एकनाथ शिंदेसाहेबच होणार असा मला विश्वास वाटतो. कृषीमंत्री अब्दुल सत्तार जे आहेत ते चांदवडला गारपिटीची पाहणी करायला गेले होते, संध्याकाळ झाली होती तर ते शेतावर गेलेले होते. जितेंद्र आव्हाड असं म्हणतात की रात्रीलाच कृषीमंत्र्यांना दिसत असेल म्हणून ते शेतावर गेले. आता दिवस शेतकऱ्यांचं नुकसान बघत जर दिवस मावळताना एखाद्या बांधावर गेलं तरी ती काय त्या शेतकऱ्याशी बोलूनसुद्धा ते नेमकं नुकसान लक्षात येते, त्यामुळं ते रात्री गेले. रात्री 9 वाजता ही गावची बैठक घेतली, काय गावात झालं समजावून घेतलं तरी आपल्याला अंदाज येतो ह्या गावात काय घडलं असेल. त्यामुळं असे किरकोळ टोमणे मारणं या पलीकडे ह्या राष्ट्रवादीलाही उद्धवसाहेबाच्या सेनेला दुसरं काम राहिलं नाही, हे नुसते टोमणं मारायचं काम करतायत. शिंदेसाहेब आणि फडणवीस साहेब हे रात्रंदिवस जनतेचे प्रश्न सोडवण्याचं काम करतात. महेंद्र जोंद्रे, TV9 मराठी, लातूर.